जय शिवराय सगळ्यांना. मी रुपाली अक्षय बोराडे, अक्षय मोहन बोराडे यांची पत्नी. माझे पती अक्षय मोहन बोराडे, सासरे गोविंद मोहन गोविंद बोराडे, सासूबाई सविता मोहन बोराडे, दीर माझा अनिकेत मोहन बोराडे, जाऊबाई ऋतुजा अनिकेत बोराडे यांच्या समवेत शिरवली बुद्रुक या ठिकाणी राहत होते. मी तुम्हाला आज सगळ्यांना माझ्यावर जे काही 4 वर्षामध्ये अन्याय अत्याचार झाला, जे मी सहन केलं आहे, ते सांगणार आहे. इथून मागे खूप सहन केले मी, पण आता कुठेतरी वेळ आली की लोकांपर्यंत हे जायला पाहिजे की माझी कशी फसवणूक झाली, माझ्यावर कसा अत्याचार झाला, हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला माझी सगळी सुरुवातीपासून सगळं सांगत आहे. आमची ओळख मी कल्याण येथे कॉलेजला असताना फेसबुकद्वारे झाली. मी याचा एक व्हिडिओ म्हणजे रस्त्यावरील अपंग व्यक्तीला घरी घेऊन संगोपन करतो असा पाहिला. त्याच्यानंतर मला असा अभिमान वाटला की अरे जुन्नर तालुक्यातला हा मुलगा एवढं चांगलं कार्य करतोय. तर आणि अशी भरपूर लोक मी कल्याण स्टेशन वगैरे या ठिकाणी पाहिली होती. तर मी त्याला मेसेज केला की हा भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करताय, मला पण तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा, मला पण असं काम करायला आवडेल. आणि या या ठिकाणी अशी खूप लोक आहेत, तर तुम्ही त्यांना पण घेऊन जा आणि त्यांचं पण संगोपन करा. तर तिकडनं त्याचा मेसेज आला की हो ठीक आहे चालेल, व्हॉट्सअप नंबर पाठवला, त्याच्यावर त्या व्यक्तीचे फोटो कोण आहे ते त्यांचे फोटो मला पाठवा, मी येऊन त्यांना घेऊन जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्या व्यक्तीचे फोटो, त्या महिलेचे फोटो त्याला पाठवले. त्याच्यानंतर तो बोलला ठीक आहे माझं आता तर येणं नाही आहे, मी जेव्हा त्या साईडला मुंबई साईडला येईल तेव्हा त्यांना घेऊन जाईल. म्हटलं ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर त्याचं रोजचं मेसेज वगैरे करणं चालू झालं, गुड मॉर्निंग गुड नाईट. माझा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा हाच की चांगलं काम करतोय. माझ्या मनात फक्त त्याच्याबद्दल आदर होता, महाराजांचं नाव घेऊन कुठेतरी हा चांगलं काम करतोय अशा लोकांसाठी आणि कुठेतरी जुन्नर तालुक्याचं पण नाव मोठं होते, एवढंच माझं म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. तर मी त्याच्याशी बोलत होते गुड मॉर्निंग रिप्लाय वगैरे हे. ते झाल्यानंतर 4-5 दिवसातच त्याने मला प्रपोज केलं. मी त्याला तेव्हा एवढं पण सांगितलं होतं की मला माझं आता करिअर इम्पॉर्टंट आहे, हे लग्न वगैरे मला लगेच करायचं नाहीये. तर बोलतो ठीक आहे चालेल, तुझं करिअर तू कर, मी लग्नानंतर तुला काय शिकायचं सगळं शिकवण तुला नाही का. त्याच्या आईशी पण मी कितीतरी वेळा फोन मध्ये वगैरे नाही का बोलली, म्हणजे त्याच्या घरी वगैरे पण त्याने सांगितलं होतं असं की अशी अशी मुलगी आहे मला आवडती, त्याची आई पण बोलली. त्याच्यानंतर मला अजून वाटलं कॉन्फिडन्स की अरे बापरे त्याचे आई वडील किती चांगले आहेत, म्हणजे नाही का एवढं जीव वगैरे लावणारे आहेत. तर पण मी लगेच माझ्या मनातलं त्याला काही बोलून दाखवलं नव्हतं किंवा होकार दिला नव्हता. त्याच्यानंतर आमचं 2 ते 3 महिने फोनवर फक्त बोलणं वगैरे चालू होतं. त्याच्यानंतर त्याने मला तिकडचं कॉलेज सोडून जुन्नरला कॉलेजला ॲडमिशन घ्यायला लावलं. जेव्हा मी जुन्नरला कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हा त्याचं जुन्नरमध्ये सायबर होतं एक, तर मग त्याच्यानंतर भेटणं बोलणं हे वाढलं आणि त्याच्यात हे कामाचं वगैरे फोटो दाखवणे हे ते असं आणि खूप केअर दाखवायचं माझ्याबद्दल किंवा खूप प्रेम आहे असं दाखवायचं. आणि हे बाकीचं त्याच्याबद्दल तर मला काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळे साहजिकच मी त्याच्या बोलण्यात फसत गेले. चूक माझ्याकडनं झाली असं नाही त्याच्याकडनं झाली, मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, फसत गेले त्याच्या बोलण्यात. त्याच्यानंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, संबंध वाढले, बोलणं वगैरे भेटणं वाढलं. मग त्याच्यानंतर जेव्हा मी त्याला लग्नासाठी विचारलं पुन्हा एकदा की मग ठीक आहे आता माझ्या घरच्यांना वगैरे मी तयार करते, मग लग्नाचं कसं करायचं, तर हा याने मला लग्नासाठी नकार दिला. माझ्याशी मी याच्यासाठी जेव्हा माझ्याजवळ यायचा प्रयत्न करत होता शारीरिक संबंधासाठी, तेव्हा मी याला नकार दिला. तेव्हा मला असं बोलला होता की मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. मी त्या भावनेपोटी आणि म्हटलं हा एवढं चांगलं काम करतोय, घरी पण सांगितले म्हणजे हा मला फसवणार नाही. याच्यामुळे मी त्याच्या आहारी गेले, त्याच्या बोलण्यात फसले. त्याच्यानंतर याने सगळं माझ्याशी रिलेशन वगैरे करून मला लग्नासाठी नकार दिला. त्या टेन्शनमुळे आणि डिप्रेशनमध्ये असून म्हटलं माझ्या घरी असं कळलं तर काही इज्जत राहणार आहे माझ्या आईवडिलांची की मी असं केलं. त्याच्यामुळे मी त्या डिप्रेशनमध्ये जाऊन औषध घेतलं. त्याला माहीत असून पण मला असं बोलला तेव्हा की तुला काय करायचं कर, तू मेरी तरी मला काही फरक पडणार नाही. त्याला वाटलं की खोटं बोलते ही. नंतर मी जेव्हा मला खूपच त्रास व्हायला लागला, मी जुन्नरमध्ये कॉलेजलाच होती, कॉलेजला आलेली होती. मग त्याच्यानंतर मी डॉक्टर शेळकंदे त्यांच्याकडे जाऊन ॲडमिट झाले, खूप त्रास होत होता. म्हणून खरं म्हटलं ह्या मुलाचा आपल्याला काही माहितीच नाही, हा जर नाही बोलतोय तर हा कशावर याच्यावर विश्वास ठेवायचा ना. मग तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी त्याला फोन केला की मी ॲडमिट हे दे, तेव्हा त्याला खरं वाटलं. मग तो पुण्याला होता, पुण्यावरनं मला तिथे हॉस्पिटलमध्ये भेटायला वगैरे आला. त्याचे आई वडील दुसऱ्या दिवशी मला भेटायला आले
असं. आणि तेव्हा नंतर मला बोलतो ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, आपण लग्न करू. त्याच्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये भेटायला वगैरे यायचं. तो असं ऍडमिट असतानाच मला एकदा बोलला की मी बाहेर थांबलोय, तू ये, आपण आताच पळून जायचं. म्हटलं हे पागल आहे का तू, म्हटलं असं काय बोलतोय. म्हटलं मी बे इथे सलाईनं चालवत, मी आजारी तिला पळून जायचं काय पडले. बोलतो बघ यायचं असेल तर आता ये, परत काही झालं तर मला बोलायचं नाही. पोलीस वगैरे हे असं काही केस वगैरे झालं तर मला काही बोलायचं नाही. आपले दोघांचे फोटो आहेत सोबतचे मित्रांकडून, मला काही झालं तर ते फोटो सगळीकडे जातील, असं बोलला. तर मी म्हटले थांब, लग्न तर करायचं आहे. म्हटलं असं नाही की मी लग्न नाही करणार, म्हटलं करायचंच आहे, थांब. थोड्या दिवस ॲडमिट, 7 ते 8 दिवस आहे मी ॲडमिट होते. त्याच्यानंतर मला डिस्चार्ज भेटला, मग घरी आणलं मला. त्याच्यानंतर 2-3 दिवस माझ्याशी फोनवर बोलला की मी तुला घ्यायला येतोय, तू ये, सारखं त्याच्यात तेच चालू असायचं. पण मी नाही रे बाबा, मला म्हणजे माझी एवढी कॅपॅसिटी नाही आहे बाबा की म्हणजे यायची किंवा नाही का. आजारी आहे मी अजून, मला आराम करू दे, डॉक्टरने 2 महिने बेड रेस्ट सांगितलाय. तर मग मला म्हणजे माझी कॅप म्हणजे सुधरू दे ना माझी परिस्थिती असं. तो बोलतो नाही तुला यायचं असेल तरी. म्हणतो मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स केलंय, ते तयार झालेत लग्नात, तू थोडे दिवस थांब. असं नाही की ते बोलतो नाही, ते विरोध करतील, तुझं लग्न दुसरीकडे लावून दे तीन, परत काही केलं तर मग काय होणार, माझ्या जीवाचं काही झालं तर मग कोण जबाबदार राहणार, असं बोलला मला. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, तुला विश्वास नसेल तर बोलतो. मी माझ्या घरी सगळ्यांना सांगितलंय आई वडिलांना की असं असं आहे म्हणून मी तिला आणणार आहे असं. म्हटलं ठीक आहे चालेल, मग तू मला इथे आला माझ्या घरी, माझ्या घरून मला घेऊन गेला. त्याच्यानंतर मी बोलली, म्हटलं कुठे ताई बाबा. म्हणतो त्यांना मी काही सांगितलं नाही, ते तिकडेच आहेत कारखान्यावर. म्हटलं मग तू खोटं का बोलला. म्हटलं आताच्या आता मला परत निघून सोडायचं. बोलतो तू वेडी आहे का, मी तुला एवढं घेऊन आलो इथे, माझ्या घरच्यांचं एवढं बोललो आहे ना, आता मला बोलती परत जायचं. बोलतो मी तुझ्यासाठी एवढं करतो, म्हणजे असं इमोशनली हे केले. बोलतो प्रेम आहे माझं तुझ्यावर, हे ते लग्न करायचं म्हणून मी एवढं हे केले, धाडस केले, तुला आणलं एवढं घरून, काही झालं तर मग कोण जबाबदार राहणार हे ते, असं नाही का, असं बोलला. मग ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्या आई वडील, मावशी, काका आणि चुलते वगैरे, त्याचा भाऊ मोठा आणि 2-3 मित्र सगळे मिळून आम्ही आळंदी या ठिकाणी मला घेऊन गेले. त्या दिवशी रात्री मला चुलत्यांच्या इथेच ठेवलं त्यांनी, त्याच्या आई वडिलांनी वगैरे, झोपायला वगैरे. दुसऱ्या दिवशी सकाळी मला आळंदी येथे घेऊन गेला तो. तिथे आमचं लग्न झालं, तिथे म्हणजे रजिस्टर पण झालं सगळं विधीपूर्वक वगैरे, ते झालं आणि मग घरी वगैरे आलो. त्याच्यानंतर आणि हे लग्नामध्ये जे मंगळसूत्र घातलं, जे पैंजण घातलं मला, ते त्याने स्वतः केलेलं नव्हतं, मला ते त्याच्या मावशीचं होतं, ते साफ करून सोनाराकडून आणून मग माझ्या गळ्यात घातलं होतं, हे मला नंतर कळलं म्हणजे घरी आल्याच्या नंतर. ते सगळं झालं, आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर बोलला दुसऱ्या दिवशी की आपल्याला शिवनेरीवर जायचंय आणि तिथे लाईव्ह करायचंय. म्हटलं मग तिथे कशाला, आता एकदा झालं ना, बोलतो नाही सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. तर म्हटलं मग ठीक आहे चालेल. म्हटलं मग दुसऱ्या दिवशी शिवनेरीवर गेलो, तिथे महाराजांसमोर लायू केला, याने माझ्या गळ्यात हार घातला, मंगळसूत्र घातलं पुन्हा, तिने तिथे महाराजांची प्रतिज्ञा घेतली. त्याने सगळं झालं इथे ते. त्याच्यानंतर ते फोटो वगैरे आमचे सगळीकडे व्हायरल झाले आणि म्हणजे बाजूबाजूला चर्चा व्हायला लागली असं लग्न झालेलं. माझ्या घरच्यांना म्हणजे चर्चा जास्त व्हायला नको इकडे गावी वगैरे म्हणून माझ्या आई वडिलांनी पुन्हा एकदा लेण्याद्री येथे आमचं 10 डिसेंबरला लग्न लावून दिले. हे आमचं आळंदी या ठिकाणी झालेलं लग्न, त्याचं हे सर्टिफिकेट. याच्यावर डेट आहे 29 नोव्हेंबर 2017 आमचं लग्न झालं. ही डेट कोणालाच माहिती नाही. आणि शिवनेरीवर आमचं जेव्हा लग्न झालं ते झालं 30 नोव्हेंबर 2017 आणि लोकांपर्यंत फक्त तोच फोटो आहे की आमचं लग्न शिवनेरी वगैरे झालंय हे असं. एक मिनिट, हा फोटो शिवनेरीवर आमचं लग्न झालं त्याचा. हे झालं 30 नोव्हेंबर 2017 आणि त्याच्यानंतर जेव्हा 10 दिवसांनी पुन्हा माझ्या आई वडिलांनी आमचं लग्न लावून दिलं, जास्त चर्चा व्हायला नको, मुलीची इज्जत जायला नको असं म्हणून माझ्या आई वडिलांनी पुन्हा एकदा लग्न लावून दिलं आमचं लेण्याद्रीला. त्याचे हे फोटो लग्नाचे. हे फोटो
फोटो त्याचे म्हणजे असं त्याने तीन वेळा माझ्याशी लग्न केले. त्याच्यानंतर आमचं 2-3 महिने सुरुवातीला स्टार्टिंगला चांगलं चाललं. हाते लग्न झाल्यापासून कायम बाहेरच असायचा म्हणजे पेशंट आणले म्हणून हे ते. तर तेव्हा मी असं माझ्या मनात असं कधी आलंच नाही की हा बाबा वाईट काम करत असेल बाहेर जाऊन किंवा काही. माझा एवढंच बघण्याचा दृष्टिकोन की पेशंट आणायला जातोय. मला तेच सांगू लागणार हा लग्न झाल्याच्या नंतर 4-5 दिवस बाहेर घरी यायचा, रात्रीचं परत जायचा असं. आणि माझं मला फक्त घरात आणून ठेवलं होतं. मी फक्त काम करणार, सगळ्यांना बघायचं, हा येणार, घरी थांबणार, थोडे दिवस परत जाणार. याचं असं कंटिन्यू चालू होतं. 2-3 महिने सगळं व्यवस्थित चाललं. त्याच्यानंतर मला याच्याबद्दल म्हणजे असं माहिती भेटली किंवा मी मॅसेज वगैरे पाहिले का मुलींसोबत हा असं बोलतोय किंवा अफेअर वगैरे. त्याच्यानंतर भांडणं झाली, त्याने मला मारहाण केली. तेव्हा मारहाण वगैरे केली मारहाण केली. त्याच्यानंतर मला त्याच्या आई बोलली जाईला हिच्या घरी नेऊन सोड, त्याच्या मित्राने, आणि त्यांनी मला घरी आणून सोडलं माझ्या आई वडिलांकडे. त्याच्यानंतर मी 2-3 महिने आई वडिलांकडे राहिली. परत मला तो ऑगस्ट दरम्यान मला पुन्हा घेऊन गेला तिथे. जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात काहीतरी मला पुन्हा घेऊन गेला. मला बोलला की नाही परत असं काही होणार नाही माझ्याकडून किंवा चुकीचं वागणार नाही मी असं. त्याच्यानंतर मग मी पुन्हा म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली की बाबा जाऊ दे, झालं ते झालं, आता इग्नोर करून आपण म्हणजे आता चांगलं राहतोय तर ठीक आहे. त्याच्यानंतर थोडे दिवस चांगलं, याचं पुन्हा तेच चालू झालं. मारहाण करणे, दारू पिऊन येणे घरी, मला मारहाण करणे, शिवीगाळ करणे किंवा घरचे सासू वगैरे माझ्या घरच्यांना उलट बोलणे, त्यांचा अपमान करणे, इज्जत घालणे, शिवीगाळ करणे हे. तर मी हे कुठे कोणाशी बोलत नव्हते कारण मी याच्या दबावाखाली होते की बाबा मी एकटी आहे, ते माझ्यासोबत कोणच नाही लढणार आहे. जे मी घरात आहे ते सगळे याच्या बाजून आहेत. ते झालं भांडणं वगैरे झालं, मग मला हा घेऊन गेला. त्याच्यानंतर मी औषध खाल्लं. तेव्हा मी औषध घेतलं याच्या ह्याला कंटाळून. पुन्हा एकदा औषध घेतलं आणि मला हा मला सोडवायला सुद्धा हॉस्पिटलमध्ये आला नाही. माझे चुलत सासरी, चुलत आणि माझी जाऊ आणि एक मित्र, त्यांना सोडवायला पाठवलं मला डॉक्टर शेवाळे त्यांच्याकडे. तिथे हॉस्पिटलला मी ॲडमिट होते. म्हणजे ॲडमिट असताना त्याचे घरचे आई बाबा, त्याचे म्हणजे सासू सासरी माझे किंवा दीर वगैरे हे कोणीच भेटायला वगैरे आले नाही. जाऊ फक्त एक दिवस थांबली, ती पण बोलत होती मी नाही थांबणार असं तसं. मग मी माझ्या मावशीला फोन करून बोलवलं. माझी मावशी माझ्यासोबत येते. 8 दिवस थांबले, याच्या घरचं कोणच थांबलं नाही. सासू पाहायला सुद्धा आले नाही. आणि जेव्हा डिस्चार्ज भेटणार मला हा घरी नेणार, तर सासून याला सांगून ठेवलं होतं तिला जर घरी आणलं तर मी औषध घेईन किंवा मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन. याने त्या सिच्युएशनमध्ये मला जेव्हा रात्री सोडलं 10-11 वाजता, याने घरून येतानाच गाडीमध्ये माझं सगळं सामान भरून आणलं होतं. आणि त्या हालतमध्ये तेव्हा मला त्याच्या मित्रांना सोडवायला पाठवलं. चुलत सासरे होते, घरामध्ये एक बाई आहे काम करायला लिहिला म्हणून, तर त्यांना आणि मित्र दोन, त्यांना मला पाठवलं. रात्रीचे 10:30 होते तेव्हा मला घरी पाठव. त्याच्यानंतर मला तिथे बोलला हॉस्पिटलमध्ये की तुझा माझा काही संबंध नाही, तुझं आयुष्य तू बघ आता, माझं आयुष्य मी तुझे, माझे रस्ते वेगळे असं बोलला. मी याच्या चुकांमुळे औषध घेतले, माझ्यावर अशी वेळ आहे, मला सपोर्ट करायचा टाकून हा मलाच ब्लेम करतो की तू बघ असं. मी रडले तिथे हॉस्पिटलमध्ये त्याच्यासमोर, अरे तू असं का करतोय, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझं नाव तर नाही म्हटलं पोलिसांना सांगितलं ना, म्हटलं मला तुझी गरज आहे, म्हटलं तुझं प्रेम पाहिजे मला, नाही का. तू सदरव एवढीच माझी इच्छा बोलतो, नाही तू माझी इज्जत घालवली, औषध घेतलं, लोकांमध्ये चर्चा झाली, तुझी मला गरज नाही, तुझा माझा काहीच संबंध नाही असं बोलून मला इकडे सोडलं. त्याच्यानंतर 8-10 दिवसांनीच मला असं बाहेरून बातमी कळली का याने एका मुलीला मुंबईवरून आणलं आणि लॉजला वगैरे ठेवलं होतं असं. तर मी त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे? हो फोटो वगैरे आहेत, दाखवतो. ही ती मुलगी जिला याने मुंबईवर आणलं होतं, हे तिच्या सोबतचे लॉजचे फोटो तेव्हाचे. आणि यात ती मुलगी बोलतीये त्याच्या मित्रासोबत,
ते स्क्रीनशॉट आहे की बोलती माझा प्रॉब्लेम वाढलाय, मला अक्षयशी बोलायचं, एकदा खरंच माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मी प्रेग्नेंट आहे, त्याने माझा फोन उचलला नाही तर मी त्याच्या घरी वगैरे येईन, असं बोलतीये ती मुलगी. हे माळशेज घाटातले फोटो जेव्हा तिला मुंबईवरनं घेऊन आला तेव्हा. हे त्या मुलीचे फोटो. आणि जेव्हा मला ही माहिती भेटली, असं कळलं बाहेरून की यांनी मुलीला आणली, मी याच्या बाबत चौकशी केली, तर त्याचा मित्र डायरेक्ट मला बोलतो की आणली तर मग काय करायचं, मला बोलतो तुमचं तुम्ही बघा आणली तर मग काय करायचं. आणि मला फोन केला नाही हॉस्पिटलमधून, मी ते आणून सोडलंय, फोन केला नाही, काही काहीच केलं नाही. त्याच्यानंतर मी पण म्हटलं जाऊ दे, हा काही सुधारणार नाही, याला काय करायचं ते करू दे. म्हणजे त्याचं एवढं की मी त्याच्या फालतू वागण्यामुळे किंवा वाईट कामामुळे मी औषध घेतलं, याला त्याचं काहीच पडलं नाही. याच्या पुढे अजून जाऊन त्यांनी असं की बाहेरून मुली घरी आणून त्यांना इकडे ठेवून त्यांना भेटणं, हे ते म्हणजे याची इतपत हिंमत गेली. आणि ते झाल्याच्या नंतर मग काहीतरी त्याच्यावर केस झाली होती आळे फाटा या ठिकाणी, मारहाण केली, कशावर भांडणं वगैरे झाली, ते तर मला काही माहिती नाही एवढं, मी इकडेच होते तेव्हा. त्याच्यानंतर तेव्हा त्याने मला फोन केला, जेव्हा याच्यावर केस झाली तेव्हा फोन केला की मी आता जेलला चालू आहे, भेटू 7 वर्षांनी. म्हटलं असं का बोलतोय तू, मग तो केस झाली, मी मारहाण केली, हे केलं ते केलं, मी काही बोलले नाही. म्हटलं ठीक आहे चालेल, मी काहीच बोलले नाही, फोन वगैरे कट केला. त्याच्यानंतर मग पोलीस तपास घेत होते तर याचा मला फोन किंवा याच्या मित्राचा मला फोन होतो की तुम्ही सांगा असं का त्या दिवशी अक्षय नव्हता, तो माझ्या सोबत होता. म्हणून म्हटलं मी का खोटं बोलू, मी तर माझ्या आईवडिलांकडे, याला मी भेटले नाही ना, असं मला खोटं का बोलायला लावतोय ना. तर मग त्याच्यानंतर मला मी तेव्हा जुन्नर या ठिकाणीच होते, तर मला बोलला की या तुम्हाला बोलवलंय भेटायला वगैरे तिथे, नाही का पोलीस स्टेशनला. तर मग मी तिथे गेले, तिथे फक्त ते साहेब वगैरे होते, त्याच्याशी बोलली वगैरे असं. मग त्याच्यानंतर मी पुन्हा माझ्या घरी वगैरे आली. त्याच्यानंतर हा जेलमध्येच होता. मी कितीतरी वेळा म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की काय झालं बाबा पुढे, असं पण नको वाटायला ना की मी पुढे चौकशीच केली नाही किंवा नवऱ्याचं काही हेच केलं नाही त्याच्या मित्रांना वगैरे की बाबा काय झालं केकचं किंवा असं भरपूर हे केली, पण कोण मला काहीच खरं सांगत नव्हतं. त्याच्यानंतर मी पण म्हटलं जाऊ दे, जे आहे ते आहे समोर. मग त्याच्यानंतर हा जेव्हा जेलमधून सुटून आला बाहेर, त्याच्यानंतर पुन्हा याने माझ्याशी कॉन्टॅक्ट चालू केला आणि प्रेमाने बोलायला लागलो, खरंच मला आता तुझी किंमत समजली आहे, तुझ्याशिवाय माझं खरंच कोण नाही आहे, नाही का, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्याकडून परत असं काहीच होणार नाही आहे. आणि मी पण असं समजून गेले की बाबा याने चूक केली असेल तर याला त्याची शिक्षा भेटली, जेल वगैरे झालं त्याची शिक्षा भेटली, याला पश्चाताप झालाय, तर मग आपण माफ करण्यात काय हरकत आहे ना. आणि तो स्वतःहून असं बोलतो की मी पुढून असं काही हे करणार नाही किंवा काही. मग त्याच्यानंतर मग बोलायला वगैरे लागला माझ्याशी वगैरे. त्याच्यानंतर एकदा मला इथे घरी भेटायला आला, तेव्हा स्वतः त्याने मला त्याच्याकडे बंदूक होती ती दाखवली आणि बुलेट वगैरे एक गोळी वगैरे पण होती. म्हटलं हे काय, म्हटलं तू हे कशाला पाहिजे तुझ्याजवळ, कशाला म्हणजे घेऊन फिरताय नाही का तुम्ही. तर असं बोललं की नाही, फक्त सेफ्टीसाठी वगैरे, कोणी जर काही केलं तर डायरेक्ट ठोकायचं असं बोलला. म्हटलं असं घेऊन नको फिरत जाऊ, म्हटलं हे चुकीचं आहे नाही का. बोलतो काय नाही सिक्युरिटीसाठी, बोलतो बाकीचे पण शस्त्र वगैरे आणून ठेवलेत, मद्रासला गेलो होतो तिकडनं असं. तर मग मी तर काय बोलले नाही, पुन्हा तो विषय वगैरे घेतला नाही, त्याने मला ती बंदूक वगैरे दाखवली हे ते. त्याच्यानंतर बोलणं वगैरे आमचं परत सुरू झालं, मला पुन्हा जुन्नर या ठिकाणी 2-3 वेळा भेटला तो मला. आणि त्याच्यानंतर मग मला दिवस वगैरे गेले, मी त्याला ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर बोलतो हो तू ये, मला तुझी गरज आहे, बाळाची पण गरज आहे. पण म्हटलं मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू ना, म्हटलं तू मला एवढ्या वेळा फसवलंय तर मी तुझ्यावर पुन्हा का विश्वास ठेवायचा. आणि माझ्या घरच्यांची पण इज्जत घालवली आहे, एवढी इज्जत गेली त्यांची, प्रत्येक वेळेस त्यांना तिथे बोलून घेता, त्यांचा अपमान करता, हा त्यांना इथे गावामध्ये इज्जत आहे, आणि तुम्ही त्यांचा पण अपमान केला माझ्यासोबत, ते का म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत मला पाठवते. तर म्हटलं बघ तुला खरंच आमची गरज असेल किंवा माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तुम्हाला तसं लिहून दे. म्हणलो ठीक आहे चालेल, कुठे लिहून द्यायचं तिकडे मी लिहून देतो, पण मला बाळाची तुझी गरज आहे. मग त्याच्यानंतर मी माझे वडील ते पोलीस पाटील इथले गावचे आणि तंटा मुक्तीचे अध्यक्ष त्यांना घेऊन जुन्नर या ठिकाणी गेले. ते स्टॅम्पवर त्यांनी स्वतः म्हणजे मला लिहून दिलेले हे ते चांगलं राहीन बाबा, व्यवस्थित वागवेल वगैरे, हे त्याच्या सिग्नेचर.
हे किती त्याचा फोटो सिग्नेचर. हे त्याने सगळं असं मला लिहून दिलं की बाबा हे त्याचा आधार कार्ड सिग्नेचर. मग त्याच्यामुळे मला पण असं वाटलं बाबा हा लिहून वगैरे दिलंय याने, मला पण असं बोलते खरंच बाबा म्हणजे हा सुधारला असेल थोडक्यात मला असं वाटलं. म्हणून मी हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर 2-3 दिवसातच तो मला घेऊन गेला. बोलतो की मी माझ्या घरी आई वडिलांना सांगितलेले का मी तिला परत आणणार, त्याशिवाय राहू शकत आहे. मग म्हटलं ठीक आहे चालेल. म्हटलं तो बोललेला की माझ्या घरच्यांना समजावायची जबाबदारी माझी, तू तुझ्या घरच्यांना समजव. माझ्या घरच्यांना समजवलं होतं, त्यांचं हेच म्हणणं होतं की लिहून वगैरे घेऊन हे करायचं. तर ते सगळं झालं. मग त्याच्यानंतर तो मला घ्यायला आला. मी त्याच्यासोबत 2-3 दिवसांनी गेले पुन्हा. घरी गेल्याच्या नंतर असं समजलं का याने त्याच्या आई वडिलांना सांगितलंच नव्हतं की मला आणायला चाललं किंवा मला घेऊन येतोय. तिथे गेल्याच्या नंतर मला सुलत्यांच्या इथे ठेवलं. मग त्याच्या आईला त्यांना बोलवलं. मग मला सगळ्यांसमोर बोलून आहे म्हणती का मला म्हणजे मला बोलले की तुला नीट राहता येत नाही का, भांडणं करती तू, आता कसं काय आली. त्याच्या आई बोलली तिला घरात घ्यायचं नाही अजिबात, लॉक लावून टाका माझ्या घरात, मी कोणाला पण घेणार नाही. म्हटलं मला असं का बोलतात. म्हटलं तुम्ही सांगितलं नव्हतं का, म्हटलं की मला आणणार आहे किंवा हे लिहून घेतलेलं किंवा हे बोलतो नाही. मी काहीच सांगितलं नव्हतं हे, म्हणजे त्याच्या घरच्यांना याने स्वतः काहीच सांगितलं नव्हतं. मग त्याच्यानंतर ते पण बोलले ठीक आहे चालेल. मग त्याच्यानंतर मी घरात वगैरे गेले आणि सगळं चांगलं चाललं होतं पुन्हा व्यवस्थित वगैरे. अधून मधून असे भांडणं व्हायची पिऊन आला की किंवा मी बोलले त्याला तर त्याच्यावर शिवीगाळ किंवा मारहाण असं चालू होतं. पण मी का त्याच्या विरोधात जायला घाबरत होते कारण माझ्या पोटात पाळ होतं. चुकून याचा धक्काबुक लागला मला, काही कमी जास्त झालं तर कोण होतं तिथे. कारण तेव्हा फक्त घरामध्ये मी हा आणि त्याचे 2-3 मित्र एवढेच असायचे. आई वडील तर तो जे रुग्णांना आणतो घरी तर रुग्णांना सांभाळतो का व्यवस्थित. तसं पाहायला गेले तर त्यांचं आजारी पडले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जातो. पण काही पेशंट असेत की ते तिथे एक्सपायर झालेले आहेत किंवा काही. आणि हे जे लाईव्ह वगैरे करतो किंवा जेवणाचं पंक्तीचं वगैरे असतं हे जे मध्ये लोक स्वतःहून मदत करतात की आम्हाला पंगत द्यायची बाबा, मग ते पैसे पाठवतात किंवा स्वतः मग सांगतात काय काय द्यायचं. मग त्याच्यानुसार मग हा जेवण बनवायचं, त्या दिवशी लाईव्ह करायचा आणि दाखवायचं की यांची पंगत आहे, यांनी असं असं जेवण दिलंय आपल्या रोडवरील बांधवांसाठी. नाहीतर इतर वेळेस काय असायचं जेवण? इतर वेळेस साधं जेवण म्हणजे एक टाइम भात असायचा, मसाले भात, आणि एक टाइम भाकरी चपाती आणि किंवा भाजी, असं भाकरी चपाती याच्यातलं एक आणि भाजी असं साधं जेवण असायचं. आणि सकाळी एकदा चहा आणि संध्याकाळी एकदा चहा एवढंच. आणि जे कोणी असे भेटायला लोक आले तर मग ते जे काही देतील मदत, बिस्किट आणले, वडापाव आणले, फ्रूट वगैरे, असं फक्त. म्हणजे हे लाईव्ह वगैरे फक्त जेव्हा पंगत असायची, जे कोणी लोक मदत करायचे याला धान्य किंवा काही कपडे ब्लँकेट वगैरे द्यायचे तेव्हा हे लाईव्ह असतात फक्त. म्हणजे तुमचं म्हणणं असं लाईव्ह येणं फक्त हे दिखाव्यासाठी होत? हा हेच की ज्यांनी मदत केली असं असं आपल्या बांधवांसाठी जेवण दिले असं जेवण आपण त्यांच्यासाठी दिले हे एवढंच फक्त. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्याच्यासोबत राहायला गेले अधून मधून आमची भांडणं व्हायला लागली. आणि त्याच्यानंतर बाळ झालं मला, घरीच झालं माझं बाळ. मी प्रेग्नंट असताना पण मध्ये त्याने एका मुलीची मला कॉल रेकॉर्डिंग रोज सकाळी फोन असायचा आणि मुलाच्या नावाने तो नंबर कॉलरला यायचा. म्हणून मी एवढं लक्ष दिलं नाही. पण जेव्हा याच्या रेकॉर्डिंग मी चेक केल्या तेव्हा त्याच्यात असं लक्षात आलं का ते मुलीच्या रेकॉर्डिंग आहेत. म्हणजे मुलाच्या नावाने ती मुलगी बोलत होती याच्यासोबत. मी जेव्हा त्याला हे विचारलं की ही कोण आहे बाबा तेव्हा त्याने मला मारहाण केली. प्रेग्नंट असताना एवढं मारलं होतं खाली झोपून, लाता मारून भिंतीवरचा आरसा काढून डोक्यात घालायला लागला होता किंवा. आणि त्याच्यावरून मी त्याला विचारणा केली. त्याच्यानंतर हा मी रात्री त्या दिवशी मित्रांसोबत दारू प्यायला गेला तर मी याला फोन करत होते. हा माझा फोन उचलत नव्हता म्हणून मी याच्या मित्राच्या फोनवर फोन केला की बाबा कुठे हा काय करतोय खरंच, किती वेळ लागणार घरी, 12-1 वाजलेत नाही का. तर याने तो सगळा राग माझ्यावर काढला त्या मुलीचा पण. आणि हे फोन तू का फोन काच केला मित्राला माझ्या, त्यांच्या समोर इज्जत घालवते का, ते सगळे बोलतात की तुझी बायको सारखी फोन करते. म्हटलं बरोबर आहे काळजी वाटणार, मी एकटी बाई घरामध्ये, इथे सपोर्टला माझ्या कोण आहे, माझ्या पोटात दुखते, मी तुम्हाला फोन करते, तुम्ही उचलत नाही, कमी जास्त झालं तर कोण जबाबदार राहणार, मी एकटी एवढं पण कळायला नको का. त्याच्यावरनं पण प्रेग्नंट असताना सुद्धा एवढं मारचा गळा दाबला, मारहाण केली. तर तेव्हा माझ्या बरगडीला लागलं होतं. तर साई जीवन हॉस्पिटल तिथे माझ्यावर ट्रीटमेंट चालू होती बरगडीचे. हे त्याचे हे एक्सरे हे म्हणजे एवढी मारहाण करून वगैरे सगळं मी त्याचं सहन केलं होतं.
आणि त्याच्यानंतर बाळ झालं आमचं, दुसऱ्या दिवशी बाळ वगैरे झालं मला हॉस्पिटलमध्ये, घरीच बाळ झालं. त्याच्यानंतर हॉस्पिटलचीच गाडी आली मला हॉस्पिटलमध्ये, मग मला घेऊन गेले. आणि तिथे हा आला तेव्हा माझ्यासोबत काय आला नाही हा. नंतर जेव्हा मी तिथे ॲडमिट झाले, तिथे इंजेक्शन वगैरे बाळाची वगैरे चालू झाली, त्याच्यानंतर हा तिथे आला आणि सगळे खुश होते. त्याच्यानंतर माझं हे होतं की मला तिकडे जायचं होतं घरी, किंवा माझ्या घरी ते करणारं कोणी नव्हतं माझं, म्हणून माझी इच्छा होती की मी त्याच्याच घरी जावं नाही का बाळ झाल्याच्या नंतर. तेव्हा त्याची आई बोलली का माझ्या आईला की तुम्ही घेऊन जा तिच्या तुमच्या घरी, कारण तिचं करायला कोण नाही आहे तिथे आणि तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि जर आता आम्ही तिला घेऊन गेलो तर 7-8 महिने पाठवणार नाही असं बोलले. तर मग माझी मम्मी ते बोलले ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही घेऊन जाऊ. त्याच्यानंतर मग हा मला स्वतः सोडवायला आला याची बहिणी, आणि हा इकडे घरी आणून सोडलं बाळासोबत. तर मग चालू होतं सगळं 2 महिने झाले. त्याच्यानंतर मला अचानक फेसबुकला एका मुलीचा मॅसेज आला की तुम्ही अक्षयसोबतच आहात का. म्हटलं हो अक्षयसोबतच आहे, पण तुम्ही असं का बोलले. बोलते म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत घरीच आहात का त्याच्या. म्हटलं हो घरीच असणार ना, आणि मी घरीच नव्हते मी इकडे होते. तर म्हटलं तू पण असं मला का विचारते ना. तर तिला मी एवढं बोलली, म्हटलं तू मी फेसबुक जास्त वापरत नाही, तू मला व्हॉट्सअपला मेसेज कर, मी तिला नंबर पाठवला. मग तिने मला सांगितलं की मी तुम्हाला आधीच खूप वेळा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, पण मी घाबरत होते करू की नको करू की नको असं. त्याच्यानंतर बोलते की त्याने मला खूप फसवले, माझा यूज करून घेतला, माझा फायदा घेतलाय. मी त्याच्याकडे फक्त आदराने पाहत होते की बाबा महाराजांचं नाव घेऊन चांगलं काम करतोय म्हणून, पण याने माझ्याशी पण खोटं बोलून बोलून मला पण फसवलंय, माझा खूप यूज करून घेतलाय असं ती बोलली. तर बोलती का तू अशा घाण माणसासोबत राहू नको वगैरे असं बोलली. तर साहजिकच मी तिच्यावर विश्वास ठेवणार ना. मी तिचा फोटोही याला पाठवला अक्षयला की ह्या मुलीला ओळखतोस का. तर बोलला की नाही कोण आहे ही मी नाही ओळखत. तर म्हटलं ठीक आहे चालेल, बोलतो तिचा फेसबुकचा आयडी पाठव मला. म्हटलं ठीक आहे काही गरज नाही त्याची. तर मग याने लगेच त्या मुलीला फोन केला आणि तिला धमक्या दिला की तू तिला का सांगितलं सगळं, मी तुझ्याबद्दल जर कोणाला बोललो नाही तर तू तिला रुपालीला का सांगायचं सगळं, तिला घाणघाण बोलायशिवाय तिला तिला धमकी दिली. त्या मुलीचा मला परत फोन आला की तू कशाला त्याला बोलायचं लगेच, तो मला धमक्या देतोय, मला बोलतोय एवढं, माझी फसवणूक करून तर करून मला शिव्या देतोय, मला धमक्या देतोय. तर मग मी म्हटलं ठीक आहे चालेल काय बोलणार नाही. अक्षयचे सारखे फोन येत होते मला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे मला परत फोन करू नको तू, म्हणजे तुझं खरं काय आहे ते माझ्यासमोर आले. म्हटलं बाळ झाल्याच्या नंतर पण तू असं वागलाय. तर मग बोलतो नाही नाही खोटे येते असं, त्याने रागत काय तर तेव्हा फोन फोडला त्याचं काही झालं. तर मग त्याच्यानंतर बोललो की नाही हे आधीचं होतं असं तसं, ती स्वतः मला मेसेज करायची हे ते. तर ती मुलगी बोलली की याने आधी तिला फसवलं, तिच्याशी खोटं बोलून ते तिचा म्हणजे वापर करून घेतला असं ती बोलली मला. आणि त्याच्यानंतर हिचे फोन वगैरे उचलणे बंद केले, हिचे मेसेज रिप्लाय वगैरे सगळं बंद केलं. म्हणून त्या मुलीने कंटाळून मला मेसेज केला की तुझी बाय म्हणजे तू त्याची बायको आहे, तिला तुला कळलं पाहिजे याच्याबद्दल असं. तर मी त्याच्यानंतर 2-3 दिवस त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलाच नाही, कारण टेन्शन लागत होती की बाळ झाल्याच्या नंतर पण हा तसंच करतोय. ते झालं त्याच्यानंतर सासू वगैरे ते मला फोन करायचे बाळाची विचारणा चौकशी वगैरे करण्यासाठी. तर मग हा बोलतो तसं काय नाही आहे, तुला जर वाटत असेल तर मग मी सगळं बंद करतो, व्हॉट्सअप वगैरे सगळं बंद करतो. म्हटलं ते काय बंद करू नको, म्हटलं तू सुधार फक्त मला तेवढंच पाहिजे. त्याच्यानंतर हा मला घरी घेऊन गेला बाळ झाल्याच्या नंतर. मग मला घरी घेऊन गेला तिथे. तर मग सगळं व्यवस्थित चाललं होतं सगळं 2-3 महिने सगळं. तर याचा आधीमधून चालूच असायचं की मुलींशी बोलणं हे ते. तर त्याच्यानंतर मध्ये पण मला मारहाण केली होती, किंवा प्रत्येक वेळेस भांडण झालं ना की जा तू निघून घरातून, मला तुझी गरज नाही असं बोलायचं. पण त्यावेळेस मी काय करणार होते, छोटं बाळ होतं घेऊन कुठे जाणार ना. आणि हा भांडण करायचं याला जावं विचारला मुलीवरून की हे मेसेज का केले, हे बोलतोय तू हे का बोलतोय असं विचारणा केली जावं विचारला. तर हा सर मला शिवीगाळ करायचा मारायचा मला आणि चावी घ्यायचा आणि गाडी घेऊन निघून जायचं रात्रीचं. आणि जेव्हा दारू पिऊन येऊन धिंगाणं वगैरे करायचं एकदा मी त्याच्या घरच्यांना कळवं त्याच्या आईला म्हणून मी व्हिडिओ कॉल केला होता माझ्या सासूला दाखवलं वगैरे. तर याने तो व्हिडिओ कॉल झाल्याच्या नंतर मला त्याच्या मित्रासमोरच मारलं, ज्या मित्रासोबत 10 रुपयाला गेला होता त्या मित्रासमोरच मारलं का तू का सांगितलं मम्मीला असं म्हणून. तेव्हा पण खूप मारलं. तर तेव्हा पण रागाच्या भरात मी बाळाला घेऊन चालले होते म्हणजे जीव वगैरे द्यायला असं माझं. तो बोलतो जा तुला काय करायचं कर मला तुझी गरज नाही. तेव्हा पण मी समजवलं बाकीच्यांनी पण वगैरे. मग मी आले ते सगळं झाल्याच्या नंतर आता पुन्हा
आमच्या बाळाचा बर्थडे होता हा 2-3 महिने ते काहीतरी कत्तलखान्याचा विषय झाला त्याच्यामुळे हा लाईव्ह आला आणि त्याच्यानंतर 2-3 महिने बाहेरच होता मी एकटीच होते घरी आणि आमच्या बाळाचा बर्थडे होता म्हणून त्याच्या आदल्या दिवशी हा घरी आला घरी आल्याच्या नंतर मग जेव्हा बाळाचा बर्थडे वगैरे झाला त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा पुन्हा पुण्याला गेला कोणत्या भाईचा फ्लॅट आहे त्या फ्लॅटवर 2-3 दिवस राहिला तिकडे काही कारण नसताना तिथे राहिला मी एकटी घरी आहे एवढ्यांचा सांभाळ करायचं लक्ष द्यायला त्या पेशंटकडे कोण नाही मला तिकडे पण लक्ष द्यायचं घरात पण करायचं बरं हा बाहेर आणि याचे मित्र सगळे घरामध्ये जे पेशंट सांभाळायला वगैरे आहेत किंवा ते पेशंटमध्ये दोघे तिघे जण आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवायचं त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक मी करायचा बाहेर परत ते पंगत वगैरे असते तिकडे पण लक्ष द्यायचं हा विनाकारण बाहेर जाऊन राहिला तो पण राग होता माझ्या की त्याच्यावरनं पण मी भांडण झालं होतं आमचं माझा फोन वगैरे उचलतच नव्हता तिकडे गेला तर ब्लॅकलिस्ट नंबर टाकून दिला होता आणि त्याच्यासोबत जे होते ना त्यांना फोन केला तर ते पण उचलायचे नाही माझा फोन आणि मी एका मित्राच्या नंबरवर फोन केला तर मग मला शिव्या दिल्या त्याने तू कशाला फोन करते सारखे असं तसं झालं ते झालं त्याच्यानंतर मग घरी आला जेव्हा मी ही मुलगी जेव्हा मुंबईवरनं आली हे तेव्हा मला फक्त माहिती होती हे फोटो वगैरे मला तेव्हा भेटले नव्हते हे फोटो वगैरे त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये म्हणजे अक्षयचाच फोन त्याच्या मित्राकडे असायचा कॉल उचलण्यासाठी किंवा मेसेज करण्यासाठी लोकांना की आम्हाला अन्नधान्याची मदत हवी आहे तुम्ही मदत करा आमचा किराणा संपलाय एक मुलगा खास यासाठी होता मेसेज करायला लोकांना आणि फोनवर वगैरे बोलायला त्या मित्राचा मोबाईल चार्जिंगला लावला असताना तेव्हा अक्षयचाच होता तो मी घेतला ते पासवर्ड वगैरे टाकून ओपन केलं तेव्हा मला लक्षात आलं की फेसबुक म्हटलं हे अक्षय तर बोलला मला की फेसबुक त्याचं बंद आहे ॲप वगैरे नाही मग याच्या मोबाईलमध्ये फेसबुक कसं म्हणून मी सहज मॅसेंजर ओपन केलं तर ते त्या मुलाचं मॅसेंजर होतं ज्या मुलाकडे फोन होता त्या मुलाचं म्हणून मी सहज मेसेज पाहत गेले तर त्याच्यात असं ह्या मुलीचं नाव दिसतं मला म्हटलं ह्या मुलीचं नाव कसं काय म्हटलं आणि हा काय बोलला हिच्यासोबत म्हणून मी ती चॅटिंग रेकॉर्डिंग म्हणजे सगळं पाहिलं तेव्हा त्याच्यानंतर मला हे फोटो भेटले ती चॅटिंग वगैरे वाचली आणि त्याच्यानंतर मग मला असं पण कळलं की माझ्या म्हणजे चुलदीप त्यांच्याकडूनच छोटे त्यांच्याकडून असं कळलं की हा रोज मुलींशी फोनवर बोलतोय मी असले किंवा नसले बाहेर गेला तर हाचा कंटिन्यू फोन चालू असायचा मग त्याच्यानंतर आमची भांडणं वगैरे झाली मी सगळ्या माझ्या घरच्यांना यांनी बोलून घेतलं तिथे आई वडिलांना वगैरे मी सगळ्यांसमोर सांगितलं असा असा विषय आहे मला मी घर सोडत नव्हते म्हटलं काय जबाब म्हणजे आहे त्याने जबाब द्यावा की हा हे फोटो कसले हा जर मान्य करत नाही तर हा हे फोटो कसे आणि मला लिहून द्या की बाबा मला बोलतोय ना हा की तुझी गरज नाहीये मला तू जा निघून तर मग याने मला लिहून द्यावं की मला माझ्या बायकोची गरज नाही माझ्या अनेक मुलीशी शारीरिक संबंध आहेत किंवा मी बोलतोय किंवा असं काही मला बाळाची वगैरे काही गरज नाही असं तर हे सगळं नकार दिला त्यांनी माझ्या वडिलांना बाहेर बोलून हे करून त्यांना काही सांगितलं आणि माझी सासू माझ्या आईला बोलली की तुम्ही आता हिला घेऊन जा 2-3 महिने घेऊन जाईल पुढे बघू काय करायचं ते असं बोलले आणि त्याच्यानंतर तिथे माझा धीर जेव्हा सासूला सगळं माहिती आले राहते हा विषय झालाय सगळं माहिती तरी पण ती म्हणजे माझ्या आई वडिलांना असं सांगतेय काही बोलतीये मला कल्याणला सोडा माझ्या म्हणजे तिकडे कोणी आम्हाला कसं माहिती म्हटलं आई तुम्ही खोटं बोलताय तुम्हाला माहिती तिकडे माझी ताई आहे माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून मला ताईकडे सोडा तर माझ्या घरच्यांसमोर असंच बोलली त्याची आई की ही बोलतीये की मला तिकडे सोडा आम्हाला काय माहिती कोण यायचं तिकडे म्हटलं तुम्ही खोटं बोलताय म्हटलं खरं आहे ते बोलला मी एवढंच बोलली फक्त तर त्याच्या भावाने कप चहाचा तो फेकून मारला म्हणजे तो भिंतीवर मारला पण माझ्या अंगावर चहा वगैरे सांडला भिंतीवर वगैरे आणि म्हणजे शिवी दिली की ह्या दोघांना पण घराच्या बाहेर काढा खूप झालं यांचं आणि मला बोलले तुला एकदा सांगतो शिस्तीत आईशी नीट बोलायचं मग माझी आई बोलली म्हटलं ती काय बोलली नाही म्हटलं ती जे आहे तेच बोलली ना की खरं मी सांगितले तुम्हाला आधीच सगळं सांगितलंय रात्री सगळं माहिती आहे तरी घरच्यांसमोर तुम्ही माझं सांगताय तुमच्या मुलाने काय चूक केली किंवा हे काहीच बोलत नाही ह्याची आई तेव्हा सगळ्यांसमोर एवढं बोलली की मी 100% तुला गॅरंटी देते तो सुधारणार नाहीये तो आयुष्यात कधी सुधारणार नाही तो असंच वागत राहणार तू बघ तुझ्या आयुष्याचं तुला काय करायचं ते आणि तो पण तेव्हा सगळ्यांसमोर असंच बोलला की मी पण मी असंच वागत राहणार आहे आणि माझ्या आई वडिलांना बोली केलं हिला घेऊन जा 2-3 महिने मग बघू काय व्हाय पुढे काय करायचं ते त्याच्यानंतर त्याचा भाऊ आणि अजून एक जण असे मला माझे साहित्य वगैरे घेऊन बाळ वगैरे घेऊन मला इकडे सोडवायला आले त्याच्यानंतर यांनी 8-1 दिवस झाले फोन नाही काय नाही
त्याच्यानंतर त्या चुलत्याच्या चुलदीर त्याच्या मुला नंबरवरनं फोन करायचा आणि बोलायचा बाळाचे फोटो पाठव व्हिडिओ कॉल वगैरे. मी बाळासाठी मध्ये नाही का केला होता फोन वगैरे. तर त्याच्यानंतर ते जी मुलगी आधी जी सकाळी रोज फोन करायची बाळ व्हायच्या आधी वगैरे रोज फोन करायची. मी तिला म्हणजे बोलले वगैरे होते का तू फोन करते याला जवाब विचारला होता. तर मी तेव्हा ते विसरून गेले होते का ह्या मुलीचं म्हणलं आता तर काही कॉन्टॅक्ट नसणार आहे ना. नंतर मला असं कळलं की त्या मुलीसोबत त्याचं बोलणं वगैरे चाललं अजून म्हणजे चालू आहे. हा तिला बाहेर भेटायला जातो की असं. तर हे जेव्हा मी त्याला विचारलं तर बोलतो तू कसं पण बोलती खोटं बोलती हे हे त्या मुलीशी. पण मी हे सगळं बोलली तर ती त्याची बाजू घेते की तू चांगलं काम करतो तुला तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही का आणि तुझी लायकी आहे का त्याची बायको व्हायची. अरे तुझं जर काही संबंधच नाही अक्षयची तर मग तू त्याची बाजू घेऊन बोलते का. आणि त्याचे दोन्ही पण नंबर वाट म्हटलं मी सांगितलं होतं तेव्हा ना अक्षयची नंबर ब्लॅकलिस्टला टाक. तर ती बोलते हा 77090925 27 हा नंबर मी ब्लॅकलिस्टला टाकला होता पण त्याचा जो 75 नंबर आहे ना 75-17 त्याच्यावरनं मला सकाळी फोन आला. तर तुम्हीच सांगा अनोळखी व्यक्ती आपण फक्त कामानिमित्त ओळखतोय 77090 हा नंबर सगळीकडे आहे समजा तो असेल तिच्याकडे पण 75-17 प्रायव्हेट नंबर आहे हा त्या मुलीकडे कसा आला. आणि पाठ कशी नंबर जेव्हा आपला एखाद्याची रोजचा संवाद असेल किंवा बोलणे असेल ना त्याच व्यक्तीचे नंबर पाठ होतात ना असे. आणि ही त्याची बाजू घेऊन बोलते आणि तिचा फोन झाल्याच्या नंतर याचा फोन मला की तुझा माझा विषय नाही तू कळलं मला काय शाळा करतीये असं तसं तुला कर काय करायचं ते माझ्या डोक्याला ताप देते हे ते त्या मुलीला असं बोलती तसं बोलती. मग तुम्ही सांगा मी तिला फोन केलाय ते याला कसं माहिती. हा मला कसं बोलतोय की मी तिला असं बोलली म्हणून. तर ती मुलगी म्हटलं ठीक आहे चालेल काय असेल ते तुम्हाला ती मुलगी असं पण बोलती तू ये पोलीस स्टेशनला मी येईन तिथे काय आहे ते समोर समोर. म्हटलं मी तर येईल म्हटलं पण तू अक्षयला पण घे समोर त्याचा तुझा विषय ना तर मग तू म्हणजे सगळं क्लिअर होऊ दे समोरासमोर. तर ती मुलगी बोलती नाही नाही ते सामाजिक कार्य करतात मी त्यांचं नाव कशाला घेऊ ते कशाला येतील मध्ये मला तुला भेटायचंय. म्हटलं मी तुला का भेटू. म्हटलं काय आहे ते दोघांचं समोरासमोर घे ना. याला फोन केला त्याच्या तिच्या मिस्टरांनी तर हा नाही बोलला की मी कामात आहे मी बाहेर आलोय आणि हा घरीच होता त्या दिवशी. मला डायरेक्ट बोलला माझ्या डोक्यात जर ताप झाला ना मी तिथे येऊन लाईव्ह वगैरे करेल पोलीस स्टेशनला नाहीतर काय पण चुकीचं वेळ वापरं करेल उगच माझ्या डोक्याला ताप देऊ नका आधीच खूप टेन्शन आहे असं. म्हणजे त्यांनी लाईव्ह करायची धमकी तुम्हाला पण दिली ती. हा तेव्हा पण त्या म्हणजे मुलीवरनं की अशा अशा मला धमकी म्हणजे बोलतात ते किंवा माझा मानसिक हे करतात ते असं. तर मग म्हटलं मग तू त्या मुलीला सांग ना मला फोन करू नको आणि तुला पण फोन करू नको. तर मी त्याला बोलले की ती मुलगी मला एवढं बोलती असं आणि म्हणजे असं बोलती. मी तिला बोलली ना का माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोडून दे कशाला असं करते नाही का. ती मुलगी बोलली नाही नाही मला तुझा नवराच पाहिजे मी काय त्याचं सोडणार आहे ना. हा पण मला बोलतो म्हटलं तिला एवढं हे तर तिने धंदा टाकव त्या मुलीने. तर हा मला काय बोलला त्या मुलीने धंदा टाकला ना तर त्याच्या मॅनेजर मी असेल असं बोललं मला. त्या मुलीने धंदा टाकला तर त्याच्यावर मॅनेजर मी असेल आणि ती काय शेवटपर्यंत मला सोडणार नाही तुला काय करायचंय कर विषय संपला असं बोललं मला डायरेक्ट. तर त्याच्यानंतर मग हे जेव्हा पोलीस स्टेशनचं झालं मी बोलले यायचं वगैरे हे ते मग तेव्हा त्याला वाटलं की बाबा खरंच हे येऊन पोलीस स्टेशनला काहीतरी होईल. तर मग त्याच्यानंतर बोलतो माझ्या डोक्यात जाऊ नको मी लाईव्ह वगैरे करेल तिथं जास्त त्रास दिला तर हे ते तुला काही कळत नाही का माझ्या मागे आधीच किती काने वगैरे. म्हणतो तू त्या मुलीला सांग मग फोन वगैरे करायचा नाही. बोलतो ठीक आहे तिला बोलतो कॉन्फरन्सच होती ती तिला बोलतो तू काय मला परत फोन वगैरे करू नको. बोलते ठीक आहे चालेल मी तुला काही फोन वगैरे असं ती बोलली. त्याच्यानंतर झाला तो विषय मी परत नाव नाही घेतलं काय नाही परत त्याच्याशी बोलणं वगैरे बंद होतं 8-1 दिवस. त्याच्यानंतर याचा मला फोन आला की बोलतो मला माहिती तुझं माझं खूप प्रेम आहे जीव आहे मला तुझं पण चांगलं करायचंय बाळाचं पण चांगलं करायचंय पण आपण तिथे नाही राहायचं आपण जुन्नरला किंवा नारायणगावला रूम घेऊ आणि तिथे राहत जाऊ. म्हटलं असं कसं वेगळं राहायचं आपण. म्हटलं तुम्ही कुठे राहणार. तर बोलतो शनिवार रविवार मी तुमच्याकडे येत जाईल आणि बाकीचे 5 दिवस शिरोरीला राहील. म्हटलं का तिथे तिकडे करायचं मग आम्हाला का वेगळं ठेवणार ना. तर बोलतो मी सगळे काम धंदे सोडून देऊ का मला आमदार व्हायचंय त्याच्यासाठी लोकांची कामं करावी लागतात मी सगळे काम धंदे सोडून देऊ का. म्हटलं मी असं बोलत नाही तू कामं कर लोकांची कामं वगैरे कर पण मग मला वेगळं ठेवण्याचं हे काय ना मी तुझी बायको आहे बायकोचं स्थान कुठं तुझी ते राहणार तिथेच ना माझं आयुष्य. तर बोलतो नाही तू नेहमी भांडणं करते मित्रांमध्ये वगैरे माझी जाती हे ते वगैरे असं.
बोलतो तुला वाटते ना बाळाचं चांगलं व्हावं, तुझं पण चांगलं व्हावं, बोलतो माझ्यासोबत फक्त 1 वर्ष माझ्याशी भांडण करू नको, कोणत्या दुसऱ्या कारणावरून माझ्याशी वाद घालू नको, मग बघ मी किती पुढे जातोय, मला तुझ्यासाठीच करायचंय सगळं, बाळासाठीच करायचं सगळं, पहिलं मी तुमच्यासाठी करल आणि मग माझ्या घरच्यांसाठी। तेव्हा मी एवढं पण बोलले त्याला की पहिले तुझे घरचे तू त्यांच्यासाठी कर पहिलं, मग आमचा विचार कर म्हणते। तर मग बोलतो बघ तुझा विचार काय ते, तसं मला रूम वगैरे घ्यायला। तर त्याच्यानंतर मी माझ्या घरी वगैरे पण सांगितलं हे असं असं बोलतोय ते। माझे घरचे पण बोलले तुझा विचार आहे बघ, त्याने आतापर्यंत फसवले, तुझा विचार आहे तुला काय करायचंय ते। त्याच्यानंतर मी असं म्हटलं म्हणजे विचार केला की बाबा ठीक आहे बाबा, हा जर बोलतोय चांगलं राहायचं आणि त्याला वाटत असेल की नको तिथे कामाचं लोड वगैरे मला, किंवा मी एकटी घरी असते असं नाही का, म्हणून बोलत असेल कदाचित की मला बोलला तुला मग शिकायचंय किंवा काय करायचंय तर मग तू करू शकते असं। मग त्या दृष्टीने मी म्हटलं ठीक आहे चालेल राहूया आपण बाहेर। ते झालं। त्याच्यानंतर पुन्हा 8-1 दिवसांनी अचानक फोन करून मला शिव्या द्यायला लागला। म्हंटल असं काय, म्हणतो मला फोन करून शिव्या देतोय डायरेक्ट असं तसं काय झालं, बोलतो कळलंच तुला काय झालं, मी चाललोय आता मुंबईला, तुला ढाबे सापडला ना की मी म्हणजे त्याचा म्हणजे गेम वगैरे करणार तुला सांगतो आता बरोबर, तू काय शाळा केली ते। म्हटलं हा काय बोलतो, मला हा विषय काहीच माहिती नाही। त्याच्यानंतर मला अनु नंबरने फोन आला, मी फोन रिसीव्ह केला तर बोलतो वहिनी मी असं असं व्यक्ती म्हणजे त्याचा ड्रायव्हर होता तो ढाबे म्हणून, तर मग त्याने मला सांगितलं की मी असं असं आहे तुम्हाला जे झाले ते सांगायचं। म्हटलं पण काय झालं अक्षय मला शिव्या देतोय, मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, मेसेज कधी केला नाही, हा मला असं का बोलतोय। तर बोलतो की त्यांनी त्याने माझे 3 महिने मी काम केलं तिथे वहिनी आणि याने मला 2 महिन्याचंच पेमेंट दिले, 1 महिन्याचं दिलंच नाही। आणि हे मी त्याच्या आईला पण सांगितलं फोन करून, तर आई बोलली की तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं। आणि जेव्हा मग ड्रायव्हरनी याला मग धमकी दिली की तुम्ही माझं पेमेंट दिलं नाही तर मी तुमचे जे माझ्याकडे काही पुरावे आहेत काही व्हिडिओ आहेत ते व्हायरल करेल। मग हा घाबरला आणि मग त्याने ते सगळं माझ्यासमोर आलं म्हणून याने काय केलं की माझ्यावर ब्लेम केलं की हा ड्रायव्हर तुला माझ्याबद्दलची सगळी माहिती देत होता की काय असं, कारण 24 तास ड्रायव्हर याच्या सोबत असायचा बाहेर वगैरे गेल्यावर। आणि विषय असा झाला होता त्या ड्रायव्हर सोबतचा की याच्या मित्रासोबत त्या ड्रायव्हरचं भांडण झालं होतं वायफाय वगैरे कशावरनं तरी, तर भांडण झाल्याच्या नंतर त्यांच्यात काहीतरी हानामार किंवा काहीतरी असं झालं असेल। मग त्याच्यानंतर मग ते ड्रायव्हर घर सोडून आला, मग ते पैसे घेतले आणि त्याच्यात त्याने 1 महिन्याचं पेमेंट दिलं नाही। तर मी त्याला एवढं पण बोलले त्या ड्रायव्हरला की हे सगळं तुम्ही मला का सांगताय, तुमचं काय व्यवहार आहे पैशांचा तर तुम्ही दोघे बघून घ्या तिकडे, ते मला सांगू नका, त्याच्याशी माझा काही संबंध नाही। पण हा मला का बोलतोय की तुम्ही मला हे केलं किंवा असं म्हणतो, मला बोलायची काही गरज नाही याच्यात, तुमचा तुम्ही हा विषय बघून घ्या पैशांचा। तो बोलतो हो पण मला ना सांगायचं तुम्हाला की तो चांगला व्यक्ती नाहीये म्हणून। म्हटलं काय म्हणजे काय सांगायचं, तर मग मला सांगितलं तुम्ही होता तरी पण हा बाहेर मुलींना लॉजला भेटायला जायचा, मुलींशी चॅटिंग करायचा, ज्या मुली हे काम बघून त्याला मेसेज करायचे किंवा कमेंट करायचे हा त्या मुलींशी बोलून मेसेजवर वगैरे त्यांना फसवून गोड बोलून त्यांना भेटायला वगैरे जायचा। आणि बोलतो तुमची भांडणं झाली तुम्ही गेल्याच्या नंतर तर याने नवीनच धंदा सुरू केला, मागच्या गेटनी गपचूप मुलीवरती आणायचा रूममध्ये रात्रभर ठेवायचा ऐश करायचा आणि सकाळी परत त्यांना सोडून द्यायचा। असंही जेव्हा त्याने मला सांगितलं त्याच्यानंतर म्हणजे माझा विश्वासच बसला की हा मुलगा किती खोटं बोलू शकतो की बायकोला बाहेर ठेवायचं, 2 दिवस बायकोकडे राहायचं, 5 दिवस इकडे राहायचं, त्याला कारण हे की बाहेरून मुली आणत होता। हे जेव्हा समजलं ते मला त्याला कळून चुकलं की मी काय आता त्याच्यावर विश्वास वगैरे ठेवणार नाही। त्याच्यानंतर त्याने मला शिव्या द्यायला सुरुवात केली, तू एवढं सगळं होऊन मला बोलतो की तुझ्याशी आणि बाळाशी माझा काहीच संबंध नाही, त्याचं तू बघ काय करायचं ते, तुझं माझा काहीच संबंध नाही असं बोललं सगळं। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तर तुम्ही सांगा मी किती सहन करायचं, एवढं सहन करून लग्नाच्या आधी सहन केलं, लग्नानंतर पण सहन केलं, बाळ झाले तरी पण याची मारहाण वगैरे, आणि बायकोनी 2 वेळा औषध घेतलंय आपल्या अफेअर्समुळे सारखे भांडणं होतात ते, तरी याने त्याचं वागणं थांबवलं नाही, त्याचं वागणं चालूच राहिलं। आणि एवढी हिंमत झाली की घरीच आणलं डायरेक्ट, आणि घरी तर फक्त दीर आणि जाव असायची, सासू सासरे तर तिकडे कारखान्यावर राहत होते, मागच्या गेटने आणलं वरती नेलं कोणाला काय करणार आहे, आणि जे होते 2-3 मित्र आहेत त्याच्यासोबत त्यांना सगळ्यांना हे माहिती, हे सगळे त्याच्यात सामील आहेत, त्यांना नाश्ता नेऊन देणं त्या मुलींना वगैरे किंवा याला नाश्ता चहा नेऊन देणं हे सगळे ते करतात, आणि दारू पिणं हे त्याचे मित्र आहेत काही 2 ते त्यांचं चालूच असतं कंटिन्यू, याचं तर रोजच दारू पिणं हे चालूच असतं।
हे सगळं झालं जेव्हा मला समजलं तेव्हा भांडणं वगैरे झाली, अजून आमचे वादावाद झाले. त्याच्यानंतर हा मला बोलला तुझ्याशी बाळाशी माझा काहीच संबंध नाही. त्याच्यानंतर काल आज सकाळी मला पोलीस स्टेशन मधून फोन आला की तुम्ही इथे अक्षय बोराडे यांची पत्नी म्हणून येऊन सही केलेली आहे असं. तर म्हटलं कसं शक्य, मी तर 3 महिने मला इथे आणून सोडले, त्याच्यानंतर मी माझं घर पण सोडलं नाही आणि जुन्नरला मी येऊन सही करणं म्हटलं हे चुकीचं आहे. तर मग म्हटलं अरे हा असं करू शकतोय की दुसरी बाई का आणून पत्नी म्हणून तिला तिथे सही करायला लावू शकतोय, तर उद्या हा काय पण करू शकतो ना. म्हणून मग मी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः तिथे म्हणजे जे माझ्यासोबत घडलं जो अन्याय झाला तो सविस्तर पोलिसांना सांगितला. ही हिंमत मला आधीच करायला पाहिजे होती पण मी केली नाही, कारण याच्या दबावाखाली मी होते की अरे बाबा याला तर याचं काही पडलेलं नाही, पण यांनी पिस्तूल पण दाखवली होती आणि त्या पण घाबरत. आणि मला खूप वेळाने अशी धमकी पण दिली, तुला मारून कुठे गायब केलं ना तरी कळायचं नाही, तुझे घरची चौकशी करायला पण येणार नाही, त्यांचं पण कुठे गायब केलं ना तरी कोणाला काही कळणार पण नाही, अशा धमकी द्यायच्या. मी खूप सहन केल्याचे मारहाण सहन केली, शिवीगाळ सहन केला आणि त्याच्यानंतर हे अफेअर लफडी वगैरे हे सगळं सहन केलं. माझं एवढंच सांगणं आहे सगळ्यांना की म्हणजे माझ्यासोबत जे झालं मी ते सांगितलं, आणि राहिला विषय की हा जे काम करतोय ते त्याचा विषय असा की हा जेव्हा पेशंट आणायचा त्याचा लाईव्ह असायचा फक्त, आणि त्याच्यानंतर त्या माणसाची दाढी वगैरे करणे हे फोटो तुमच्यासोबत शेअर करायचा किंवा सांगायचा का ह्या माणसात आम्ही असे चेंज केलेत किंवा कोण आजारी असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ते झालं. पण त्याच्यानंतर खरी परिस्थिती काय, त्या माणसांची ट्रीटमेंट किंवा लक्ष द्यायला हा 24 तास ते असायचा की नाही, किंवा त्यांचं जेवण वगैरे हे सगळं ना हे सगळं खोटं म्हणजे हा लोकांपुढे दाखवायचा की हा तेच दाखवायचा जे यांनी म्हणजे दाखवायचे लोकांपर्यंत जावं की मी पेशंटला आणलं त्यांना आंघोळ घातली, आणि दाढी वगैरे हा कधीतरी करायचा ते सगळं ना ते पेशंटला सांभाळायला होते एक काका ते सगळं करून घ्यायचे दाढी वगैरे आंघोळ वगैरे घालणे सकाळीच 8 वाजता. हा तोपर्यंत उठलेला पण नसायचा, 11-11 वाजता उठायचा आणि जेव्हा हा स्वतः करायला जायचा तेव्हाच ते फोटो व्हायरल करायचा का मी दाढी करतोय किंवा असं काही, म्हणजे स्वतः म्हणजे लक्ष द्यायचं नाही फक्त की काय लागतंय किंवा काय असं फक्त बघायचं. आणि हे पंगत वगैरे हे ते जेव्हा जेवण असायचं जेव्हा ज्या लोकांनी पंगत दिली त्यावेळेसच लाईव्ह असतात फक्त हे, आणि हे जेव्हा लोक त्याला मदत करतात धान्य वगैरे कपडे वगैरे देतात काही दिन वगैरे त्या तेव्हा त्या वेळेसच हे लाईव्ह असतात, बाकीच्या वेळेस तो लाईव्ह करत नाही. त्याच्यानंतर काही पेशंट वेळासारखे करतात किंवा त्रास देतात एकमेकांशी भांडणं करतात तर हा त्या वेळेस मारतो त्यांना काठीने वगैरे, तर मग तेव्हा असं पण बोललेला आहे तो की त्यांना पण आपला धाक बसायला पाहिजे म्हणून मी मारहाण वगैरे करतो हा मारतो वगैरे पण त्यांना तेव्हा असं. तर ते झाल्याच्या नंतर कोरोनाचा काळ आला होता मध्ये, तर त्याच्यानंतर आमचे 3 पेशंट पॉझिटिव्ह सापडले होते म्हणून त्यांना क्वारंटाईन करून बाजूला ठेवलं होतं सगळ्या पेशंट मधून. तर त्याच्यातल्याच एक लोकरी म्हणून आणि पायलट अजून एक बाबा होती, तर त्या लोकरीनी त्या पायलट नावाच्या व्यक्तीला मारलं होतं खूप. हे कोणालाच माहिती नाही, जेव्हा रात्रीच्या जेवणाच्या वेळेस त्यांचं लॉक खोललं गेलं तेव्हा तो बेशुद्ध म्हणजे तो पडलेला होता खाली रक्त वगैरे हे, तर मग याने घाईघाईने घेऊन आलं गाडीत ठेवलं कॅमेरे ऑफ केले आणि घेऊन गेला म्हणजे जुन्नरला आणलं. तर आम्हाला हे काही कळलं नाही, मग नंतर समजलं की त्याला मारलं होतं आणि असं. तर जुन्नर पोलीस स्टेशन म्हणजे हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की तू सिरियस केस आहे तुम्ही पुण्याला घेऊन जा असं. तर मग पुण्याला हा अँब्युलन्समध्ये जो एक व्यक्ती होता पेशंट सांभाळायला तो त्या व्यक्तीसोबत गेला त्या पेशंट सोबत जुन्नरला ससून हॉस्पिटल ठिकाणी, आणि तिथे त्यांनी असं सांगितलं की ऍक्सिडेंट झालेला म्हणून मी ह्या व्यक्तीला रस्त्यावरून घेऊन आलोय असं सांगितलं. तिथे अक्षयचं नाव घेतलं नाही त्यांनी काही की मी ह्या व्यक्तीला ऍक्सिडेंट झालेला म्हणून मी घेऊन आलोय असं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षय त्या व्यक्तीला भेटायला गेला, तर तो व्यक्ती म्हणजे तिथे वॉर्डमध्ये तो नव्हताच, मग त्याला दुसरीकडे शिफ्ट केलं होतं की काय असं. त्याच्यानंतर तो पेशंट सापडलाच नाही तिथे त्यांना परत, मग हे फिरून आले असं. तर मग हा विषय म्हणजे असं खूप जण हे लाईव्ह मध्ये विचारायचे पायलट कुठे कुठे मेसेज पण करायचे, तर मग हे हा विषय कोणालाच माहिती नाही त्या व्यक्तीचं काय किंवा झालं. आणि त्याच्यानंतर पण अशी काही लोक आहेत जे जागेवर घाण वगैरे करतात किंवा ज्यांना गंभीर आजार आहे किंवा जे दुसऱ्यांना मारहाण करतात किंवा व्यवस्थित राहत नाही अशा व्यक्तींना हा रात्रीचं घेऊन जाणार, रात्रीचं घेऊन जायचं आणि कुठे पण सोडून देणार. मग कुठे घाटात कुठे सोडलं हे काय कुठे घेऊन गेलं काय हे माहिती नाही, पण रात्रीचं घेऊन जायचा आणि 2-1 तासाने परत रिटर्न यायचा. मग ते कुठे सोडायचा कुठे घेऊन जायचा हे मला काही माहिती नाही. तर असा प्रकार झालेला आहे.
तिथे आणि माझ्या सोबत अन्याय झालाच, पण हा महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवतोय, लोकांपुढे त्यांचं नाव घेऊन सांगतोय की मी असं काम करतोय. कसं माझं सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी तो जे बोलतोय त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय. आणि मी हे जे बोलते ना ते उगाच नाहीये, मी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर फिर्याद दिलेली, पोलीस स्टेशनला सर्व पुरावे सर्व सादर केलेले आहेत आणि म्हणूनच मी बोलते. उद्या उद्या लोकांनी असं बोलायला नको की मी चुकीचं बोलते किंवा माझ्यावर कोणी दबाव आणून हे करून मला बोलण्यास भाग पाडले, तर असं काही नाहीये. माझ्यावर जेवढा अत्याचार झालाय, जेवढं मी सहन केलंय आतापर्यंत, नवरा बाबा जाऊ दे, कोणतीच बायको अशी करणार नाही, पण हे खूप सहन केले, मारहाण कोणच सहन करणार नाही. आणि कोणतीही बाई आपला नवरा दारू पिऊन गटारात पाडला नाही वेळेस ते सहन करेल, पण हे अशी लफडे आणि त्यांची बाजू त्या मुलींची बाजू घेऊन मला बोलणार मला मारणार हे असं कोण नाही सहन करणार. आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय सगळं हे असं कोण सहन करणार. आणि जे झालं लग्नानंतर तेव्हाचा विषय मी सोडून दिला, पण बाळ झाल्याच्या नंतर त्या डोक्यावर हात ठेवून चप्पल घेतली होती की मी पुन्हा असं काही करणार नाही, मला म्हणजे तू आणि बाळ पाहिजे, बस बाळ आणि तूच. त्याच्या डोक्यावर शपथ हात ठेवून शपथ घेतली का परत असं चुकीचं काही करणार नाही मी, करत नाही आणि करणार नाही. त्याच्यानंतर असं झालं तेव्हा डायरेक्ट मला बोलला तुझ्याशी बाळाशी माझा काही संबंध नाहीये, तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, आणि त्या पोराचं पण मला सांगू नको असं बोलला. म्हणजे ह्या मुलाला स्वतःच्या मुलाचं पण काही पडलं नाही. हा लोकांपुढे दाखवतो की बाहेरून पेशंट आणतोय, त्यांची मी एवढी सेवा करतोय, बायकोचे एवढे हाल. आता पण त्यांनी सोशल मीडियावर माझा फोटो असे व्हायरल केले नाही, किंवा खूप जणांना तर माहितच नाही की आमचं लग्न झालेले वगैरे, आणि काय मला अंधारातच ठेवलं. आणि जेव्हा काम चालू केलं आमचं लग्न झाल्याच्या नंतर आश्रम मध्ये जेव्हा लोक सांभाळायला लागलो, तेव्हा मी त्या लेडीजला आंघोळ घालायची, स्वतः सगळे लक्ष द्यायचे. मला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून हा बोललेला मी तुला शिकवल वगैरे म्हणून मी त्या लोकांची ड्रेसिंग वगैरे करायची. आणि कधी माझा फोटो किंवा मी काय काम करते हे लोकांपुढे कधीच आणलं नाही. या उलट की मी जेवण बनवतोय याचे फोटो व्हायरल केले, जेवण वगैरे तर हा काय बनवत नसायचा, फक्त तेवढ्या पुरते फोटो काढून की हा मी यांचं काम करतोय मी जेवण करतोय असं दाखवत राहिला. म्हणजे एक लोकांना फसवलंच होत, म्हणजे महाराजांचं नाव घेऊन तर फसवलंच आहे, पण याने गरीब लोकांकडून पैसे पण म्हणजे ह्या लोकांच्या नावावर जमा करून त्याचा वापर स्वतःच्या मौजसाठी. किंवा तुम्ही विचार करा, सरकारी नोकरीला याच्या घरातलं कोणच नाहीये, याच्याकडे गाडी येते, एक एक लाखाचे फोन येतात, सगळ्यांना नवीन मोबाईल घेऊन देतोय हा, मला तर घेऊन दिला नाही आतापर्यंत, माझ्या आई वडिलांनीच मला घेऊन दिलं, हे सगळं करतोय. तर मग हे सगळं येतं कुठून? हेच ना, लोकांकडून पैसे येतात ह्या लोकांसाठी, गरीब लोक त्याच्यातूनच हे करतोय ना. आणि समजा बोलतो की काम चालू केले त्या माणसांसाठी, शेडचं काम झालं, फॅन झालं, ती लादी बसवली, ते सगळ्या लोकांनी मदत केली केलेली यांना, म्हणजे काहींनी पैसे पाठवून. मग याला दुसरीकडून जे पैसे येतात त्या पैशांचं काय करतो हा एवढं? हा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. हा जर बोलतो तुम्ही मला मदत करा आमच्या पेशंट सांभाळण्यासाठी असं असं, मला मदत करा, तुम्हाला वाटत असेल पंग द्यायची तर हे करा, हा एवढं बोलतोय म्हणजे याच्याकडे पैसे नाहीयेत, काय काम करत नाहीये हा, मग याच्याकडे गाडी येते कुठून? सरकारी नोकरीवाल्यांकडून तरी 7-8 वर्षांनी गाडी येते, याच्याकडे गाडी येते आणि 2-2, 3-3 गाड्या आहेत घरामध्ये, अॅम्ब्युलन्स वगैरे, मोटरसायकल वगैरे, फोन याच्याकडे, 50,000-50,000 वॉच आहेत आणि अंगठी वगैरे हे येते, हे कुठून येतं मग सगळं? हा पण विचार लोकांनी करायला पाहिजे ना. आणि ते झाल्याच्या नंतर पण मला असं बोललं की तुझ्याशी बाळाशी काही संबंध नाही, हे ते झालं. आणि तेवढं होऊन सुद्धा याची एवढी हिंमत झाली का पोलीस स्टेशनला दुसरी बाई उभी केली याने की माझी पत्नी म्हणून सही करायला, तर मग हा उद्या हा मुलगा काय पण करू शकतो ना. माझी एवढीच विनंती सगळ्यांना की तुम्ही सगळं शिवभक्त आहेत, त्यांनी खरं माहिती सगळी व्यवस्थित काढा, म्हणजे याच्यावर विश्वास ठेवू नका. हा लाईव्ह करतोय, तुम्ही तेच बघताय फक्त, खरी रियालिटी वेगळी आहे. जेव्हा पाहुणे येणार असेल तेव्हा तिथलं वातावरण साफसूप करणे, तिथे अगरबत्ती धूप वगैरे लावणे असं असं तिथे, पण त्याच्या मध्ये तरी तुम्ही कधी पण येऊन बघा किती स्वच्छता असती, घाण वगैरे असती, आजार किती, हे असं कोण बघत नाही. हे तुम्हाला जे दिसतं, हा जे दाखवतात तेच तुम्ही बघतात. आणि हा जर शिवभक्त आहे, याने माझ्याशी शिवनेरीवर लग्न केलंय, तर हा मुलींसोबत लग्नानंतर लॉजीवर काय करतोय? म्हणजे महाराजांचं नाव घेऊन त्यांना पण अपमान केलं ना, त्यांच्या समोर जाऊन तिथे महाराजांची शपथ घेतली, माझ्याशी लग्न केलं त्याने, आणि हा मग मुलींसोबत इकडे बाहेर फिरतोय, तर मग हे काय म्हणायचं? हा खरंच शिवभक्त आहे का की महाराजांचं नाव घेऊन जनतेला सगळं फसवतोय? याचा विचार करा फक्त. आणि हे मी बोलते हे सगळं खरंय, म्हणजे माझ्यावर एवढा अन्याय घडलेला आहे आतापर्यंत, मी खूप सहन केलं
आणि आता कुठेतरी हिम्मत केली याच्या विरोधात बोलण्याची, कारण हे सगळं लोकांपर्यंत समजायला पाहिजे की हा मुलगा खरंच कसा आहे. लोकांना बोलतो एक, दिसतो एक, कोणी मारलं तर रडायचं, नाटक करायचं, हे करायचं, घरी येऊन मग असं करायचं, आणि बायकोवर मारहाण करणे हे करणे हे कितपत म्हणजे योग्य तुम्ही सांगा. हा शिवभक्त आहे महाराजांनी तर परसरीकर वाईट नजरेने पण पाहिलं नाही. मी स्वतः महाराजांची भक्ते आणि शिवाजी महाराजांनी परसरीकर वाईट नजरेने कधीच पाहिलं नाही, उलट त्यांना आदर दिला. आणि हा त्यांचं नाव घेऊन लोकांपुढे असे असे लाईव्ह करतोय किंवा बोलतोय, तर मग हा ह्या मुलींसोबत काय करतोय. आणि मला त्या मुलींना पण एक सांगणं आहे, हे तर मी जेवढे मला मी चौकशी केली म्हणजे पाहिलं माहिती काढली तेवढ्याच मला मुली भेटल्या. अशा अजून पण मुली असतील की ज्यांनी ज्यांनी फसवलं आहे यांनी त्यांना, नाही का, त्या मुलींनी प्लीज म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल तर यावं सगळ्यांना आणि माहिती द्यावी पोलीस डिपार्टमेंटला वगैरे की कसं याने खूप मुलींचं आयुष्य खराब केले. लहान मुलींचं म्हणा, बाया पण सोडल्या नाही, सगळ्यांचं आयुष्य खराब केलं. माझं तर झालंयच, माझ्या मुलाचं पण त्याच्यासोबत आयुष्य खराब केलंय. पण अजून पण काही मुली फसायला नको याच्या बोलण्याला की वयाला, हे सांगणे मला की माझं तर आयुष्य खराब केलं, अजून कोणत्याही मुली याच्या बोलण्याला फसायला नको. की मुली ह्या दृष्टीने बोलतात की हा चांगलं काम करतोय बाबा म्हणूनच, पण हा त्याचा गैरफायदा घेतोय ना, स्वतः मुलींना रिक्वेस्ट पाठवणं, मेसेज करणे. हे तर मग त्या मुलींना मला एवढं सांगायचंय की तुम्ही फसू नका याच्या बोलण्याला, आणि ज्यांना फसवलंय तर तुम्हाला चान्स आहे आता सगळ्यांपुढे बोलायचं.